आमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी तुम्हाला किती फोन लावले? तुम्हाला काल 5 वेळा फोन केला सर, आधी महावितरण कार्यालयावरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मोताडा तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. या ठिकाणी आलो असता शेतकऱ्यांचे प्रश्न मागील काही दिवसापासून सतत जे ट्रान्सफॉर्मर आहे हे जळत आहे आणि वारंवार यांना सांगूनसुद्धा हे महावितरण कुठल्याही प्रकारची काळजी न करता या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं पैशाची मागणी नेहमी करता बिल भरण्यासाठी तगादा लावत असताना आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आक्रमकतेनं या कार्यालयामध्ये हे आंदोलन करून बसलो आणि आम्ही आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि सांगितलं गेलं की बा ज्या 3 HP जी मोटर आहे त्यांनी आता सध्या 1500 रुपये आणि 5 HP मोटरसाठी 2000 रुपये असे पैसे त्यांनी या ठिकाणी आम्ही सन्माननीय मिश्रा साहेब आणि हर्षवर्धनजी दादा सपकाळ यांनी ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करून त्या विषयाला गांभीर्यानं या ठिकाणी मांडण्यात आलं आणि महावितरणने तो या ठिकाणी विषय आमचा मान्य केला म्हणून आता आम्ही ठिय्या आंदोलन या ठिकाणी संपवलेलं आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी 3 HP DP 3 HP मोटरसाठी 1500 रुपये आणि 5 HP मोटरसाठी 2000 रुपये असं भरायचं. त्याचबरोबर तरोडा गावामधील 2 DP ह्या जडल्या असून आणि त्याच्यावरचा लोड कमी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक सभापती आहेत, सर्व आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्या सर्वांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी उद्या दोन्ही डिप्या तरोडा गावामध्ये बसवण्यासाठी आश्वासन या आम्हाला मिश्रा साहेब यांनी दिलेलं आहे. दाभाडी आणि मोताडा तालुक्यात जे जे गावं आहेत त्या गावामध्ये अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ज्या रोहित्र बिघडलेल्या आहेत, जनरेटर ट्रान्सफॉर्मर बिघडलेले आहेत, डिप्या बिघडलेल्या आहेत, त्या तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य वेळेस लाईन देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याचा शब्द यावेळेस आम्हाला मिश्रा साहेबांनी दिलेला आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा महावितरणला आपण सहकार्य करावं हेच या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि परत एक वेळेस सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो की आज सकाळपासून आणि आमचे सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, सभापती असतील हे सर्व या सकाळपासून या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वांना सर्वांचे मी आभार मानतो आणि शेतकऱ्यांच्या आज या ठिकाणी विजय झाला असं या ठिकाणी सांगतो. मागील 2 वर्षापासून जे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत त्या कोरोनामुळं आणि अतिवृष्टीमुळं
आणि आता या मागील 2-3 दिवसापासून महावितरण कंपनीकडून जे वीज कनेक्शन कट करण्याचा जो सपाटा लावला होता त्यावर मुताळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि सर्व शेतकरी बांधव हे सकाळपासून इथं ठिय्या आंदोलन करत होते. त्यानंतर इथं मिश्रा साहेब आणि वाघ साहेब यांनी सकारात्मक चर्चा करून आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या ज्या खरोखर अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्यांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि 3 HP साठी 1500 आणि 5 HP साठी 2000 ही आमच्या शेतकऱ्यांची स्वतःची मागणी त्यांनी मंजूर केली त्याबद्दल त्यांचं आमच्या सर्व मोताळा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि सर्व शेतकऱ्यांना यानिमित्त आवाहन करतो की आपली परिस्थिती निश्चितच खराब आहे आणि येणारा काळ हा तुमचा आमचा खरोखरच खराब होता आणि कदाचित उद्या कसा राहील हे सांगता येत नाही. परंतु इथं सर्व कामं करत असताना आपणसुद्धा महावितरण कंपनीचे जे ठरल्यानुसार 1500 रुपये आणि 2000 रुपये हे इकडून तिकडून कसे काय कसे होत नाही ते ॲडजस्ट करून भरावे आणि येणारा आपला भविष्यातील जो निसर्गाचा प्रकोप आहे त्यातून कुठंतरी वाचण्याचा आपण प्रयत्न करावा एवढं माफक अपेक्षा आपल्या सर्व शेतकऱ्याकडून करतो आणि महाराष्ट्र शासन सरकारचा या निमित्तानं मी अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या या रास्त मागण्या मान्य केल्या. सरकार निश्चितच शेतकऱ्यांसोबत होतं आणि राहणार यावरून हे दिसून वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचा जो सपाटा लावला होता बिलाची जी सक्ती चालू होती खरोखर शेतकऱ्यांची आजची अवस्था अगदी दयनीय आहे. खरीपाचं पीक हे हातातून गेलेलं आहे कसं तरी इकडून तिकडून पैसे आणून शेतकऱ्यांनी रब्बीचं पीक पेरण्यास सुरुवात केलेली आहे आणि अशी अवस्था असताना वीज वितरण कंपनीने त्यांचे वीज कनेक्शन कट केले त्या अनुषंगाने आम्ही आज महाविकास आघाडीतर्फे वीज वितरण कंपनीच्या मोताळा कार्यालयावर आलो साहेबांना विनंती केली. शेतकऱ्यांची परिस्थिती नाही आहे अगदी हलाखीची परिस्थिती आहे आपण जास्त पैशाची सक्ती करू नये कमीत कमी पैसे भरून आमची वीज चालू करण्यात येईल. त्यानंतर त्यांनी कार्यकारी अभियंता मिश्रा साहेब यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं कार्यकारी अभियंत्याकडे आमची मागणी ठेवली त्यांनी ती मागणी अशा पद्धतीने मंजूर केली 3 HP करिता कमीत कमी 1500 रुपये व 5 HP करता 2000 रुपये हे भरले गेले पाहिजे व परत आणखी 4 महिन्याच्या नंतर त्या ठिकाणी दुसरा हप्ता भरला गेला पाहिजे अशी माफक त्यांनी आशा व्यक्त केली ती आज आम्ही सर्वांनी मान्य केली व उद्यापासून प्रत्येक ट्रान्सफॉर्मर वाईज लोकांनी पैसे जमा करून त्या पैशाचा भरणा करावा व आपली वीज चालू करून घेण्यात येईल.